नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सर्वात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर आलेली आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे हे नवीन वर्षाचं गिफ्ट मिळालेलं आहे मागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली असून आज अखेर नवीन वर्षाचं हे शिक्कामोर्तब यावर करण्यात आलेलं आहे तर काही मिनिटांपूर्वीची ही बातमी याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय हे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कशाप्रकारे हे नवीन वर्षाचं गिफ्ट मिळालेलं आहे मागे बत्त्यामध्ये वाढ अखेर आज झाले शिक्कामोर्तब बघा कशाप्रकारे बातमी आलेली आहे मागे बत्त्यामध्ये म्हणजेच डी एमध्ये मध्ये चार टक्क्याने वाढ झाली आहे याचा केंद्र सरकारने एक कोटी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसह अन्य राज्यांतील कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे मागे बत्ता हा सतरा टक्क्यावरून एकवीस टक्के होणार आहे या संदर्भात युपी टी ई टी उत्तीर्ण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनुराग सिंह आणि एजी ऑफिस ब्रदरहूडचे माजी अध्यक्ष सिटीजन्स ब्रदरहूडचे अध्यक्ष हरिशंकर तिवारी यांनी सांगितले की नोव्हेंबर महिन्याचा मूल्य निर्देशांक तीनशे अठ्ठावीस झाला आहे आता डिसेंबरच्या निर्देशांकात बारा अंकांची कपात झाल्याने डीए चार टक्क्यांनी कमी होईल परंतु एवढी मोठी कपात मागील दीड दशकात झाली नाही यासाठी चार टक्के वाढ होणार आहे सध्या सतरा टक्के मागे भत्ता मिळत आहे यासाठी चार टक्के वाढ होईल परंतु जानेवारी दोन हजार वीसपासून च्या वाढीची अधिकृत घोषणा फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये केली जाईल याचबरोबर नवीन वर्षामध्ये थकबाकीसुद्धा मिळणार बघा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये अडुसष्ट हजार पाचशे शिक्षक भरतीद्वारे निवडलेल्या दोनशे बत्तीस शहायक शिक्षकांना नवीन वर्षात एरियरची भेट मिळाली आहे पायाभूत शिक्षण अधिकारी संजय कुमार कुशवाह यांनी तीस जानेवारीला एरियाचे पैसे देण्याचे आदेश शिक्षकांचे दिले आहेत या शिक्षकांची नियुक्ती सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये झाली होती पडताळीनंतर त्यांना वेतनाची रक्कम अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर दिली होती या आदेशामुळे शिक्षकांना सव्वा दोन लाख रुपयांपर्यंतचा एरियास मिळणार आहे